राम मंडळी, आमची माती आमची माणसामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दंतमंजन कसं बनवायचं ह्याची माहिती सांगणार आहे. आता तुम्ही माणसाला आम्ही रोज कोलगेट वापरतोय, पेप्सोड वापरतोय, लाकलपडी वापरतोय, कुठं आमकं तमकं अहो, पण ही मी जी आज औषध तुम्हाला सांगणार आहे ह्याला तोड नाही, ही एक नंबर औषध आहे आणि ही सगळं फ्री आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही फक्त माझा व्हिडिओ बघा, तुम्ही तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही करा. तर दंत म्हणजे मी आवर्जून ही विषय का घेतला माहित आहे का, ब्रशनी दात केल्यामुळे दात खराब होते, दातांचं वाटोळ होतं, लवकर दात पडतात, हिरड्यांचं वाटोळ होतं, ब्रशनी हिरड्यांना त्रास होतो. तर आपण बोटानी जर का दंतमंजन केलं तर ती सगळ्यात चांगलं. तर त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचे, तर तुम्ही जर माझा ही व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर याला सबस्क्राईब करा आणि घंटेचं चिन्ह दाबा, म्हणजे आयुर्वेदिक जी औषधांची सगळी माहिती आहे, व्हिडिओ आहेत माझे सगळे, हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे सगळं फुकट आहे, याला काय तुम्हाला चार्ज नाही. तर मी कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेलो आहे. तर दंतमंजन कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगतो. कडुलिंबाची लाकडं घ्यायची आणि बाबळीची लाकडं घ्यायची, ही दोन्ही लाकडं घ्यायची. अशी मोठी मोठी लाकडं पाहिजे, ती वाळलेली लाकडं. ही जाळायची, ही जाळल्यानंतर ह्याचा कोळसा काढायचा. पूर्ण जाळायची नाही ती, ह्याला राख बनवायची नाही ह्याची. कारण की राख जर राखाने दात घासलं तर साल्ट निघतं कडचं आतलं, त्यामुळे राख करायची नाही, कोळसा करायचा. ह्याचा कोळसा काढायचा आणि कोळसा काढून ती कोळसा बारीक कुटायचा. बारीक कुटल्यानंतर आपली ज्वारीचं पीठ चाळायची, जी चाळा नाही का, त्याने तुम्ही चाळायचं. चाळून चाळून खालून जी पीठ निघतं कोळशाचं, ती पीठ तुम्ही घ्यायचं. तुम्ही वर्षाचं दंतमंजन एकदाच बनवू शकता, तुम्हाला काही नाही, दोन तास जातील. दोन तासात तुम्ही एका वर्षाचं दंतमंजन बनवू शकता. हे घेतल्यानंतर एक वाटी जर का तुम्ही ते कोळशाचे बारीक चूर्ण घेतलं तर त्याच्यात तुमच्या हिशोबाप्रमाणे एक ते दोन चमचे तुम्ही मीठ टाकू शकता. मीठाचा मीठ कशामुळे, तर मीठ हे जंतुनाशक आहे, दातासाठी ते चांगलं आहे. तर तुम्ही मीठ टाकून ते चूर्ण तुम्ही ठेवू शकता आणि त्याने जर का दररोज जर दात घासलं तुम्ही तर तुमचं दात अतिशय पांढरा शिपट, अहो माझा दात पांढरा शिपट दात निघतात. अतिशय चांगलं औषध आहे, मी स्वतः रोज करतोय. मी कुठलं दंतमंजन वापरत नाही, एकाची कुठल्या पेस्ट कोलगेट बबल वापरत नाही, काय नाही काय नाही काय नाही. ब्रश तर अजिबात करूच नका. तुम्ही जर हे जर करून ठेवलं एकदा तर तुम्हाला चार ते पाच दिवसात तुमच्या दातांमध्ये हळूहळू फरक दिसेल. आता लोक गोवा खाते ती, मावा खाते ती, गुटखा खाते ती, आता जर ते तुम्ही खात असलं तर कृपया सोडून द्या, ते चांगलं नाही. आणि जर का सुटत नसेल तर त्याला माझा इलाज नाही. पण तरी सुद्धा हे जर तुम्ही दंतमंजन केलं तर दातावरची जी घाण तुमच्या जर साठलेली आहे का, ती सगळं निघून जातं. कोळशाने दात अतिशय पांढरे शुभ्र दात होते. आणि तुम्ही हे करून बघा. आणि ह्या मी एक तुम्हाला चॅलेंज देतो की ह्या औषधाला तोड नाही, हे एक नंबर औषध आहे, सगळ्यात एक नंबर ही दंतमंजन ठरणार आहे. तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा तुम्ही. तर माझा ही जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर गावाकडच्या दोस्ताला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.